विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास घटक तिसरीतून चौथीत जाताना यातील शिकणे या भागाविषयी आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्न विचारला तुम्ही मोठे होऊन काय बनणार आहात, तर तुम्ही सांगणार मी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी पोलीस, तर कोणी वकील, अशी उत्तरं येतील. मग आपण काळाची गरज या पाठात आपण पाहिलं असेल की तुम्ही एका लहानपणी जसे आहे त्याच्या 20 वर्षानंतर तुम्ही कसे दिसणार याविषयी जर तुम्हाला स्केच बनवण्यास सांगितले होते, पण ते चित्र जे होते ते काल्पनिक होते. आपण मोठे बनून कसे दिसणार हे आपल्याला माहीत नसतं, पण आपण मोठे झाल्यावर आपण काय होणार हे मात्र आपण आतापासून ठरवू शकतो. मग यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल, कष्ट करावे लागतील आणि अभ्यास करावा लागेल. मग हा जो अभ्यास आहे हा आपला या अभ्यासासाठी आपल्या परिसराची आपल्याला खूप अशी मदत होणार आहे. मित्रांनो, बालमित्रांनो, मग शिकणे म्हणजे आपण शाळेतच शिकतो का? तर नाही. आपला जो परिसर आहे, आपलं घर आहे, आपली घर, शाळा आणि परिसर यातून आपलं शिकणे हे होत असते. घरी आपले आई वडील आपल्याला कामं, विविध अशा प्रकारची कामं सांगतात, त्यातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला वळण लागत असते. आपल्या घरी आजी आजोबा असतात, ते आपल्याला गोष्टी सांगतात, चांगल्या सवयी लावतात. मग हे जे लहानपणापासून आपल्याला ज्या सवयी लागतात त्याच मोठेपणी काय म्हणतात असतात बालमित्रांनो. त्यामुळे आपण शिकण्याची जी क्रिया आहे ती घरापासून सुरुवात होते. त्यानंतर आपण शाळेत येतो, शाळेत शिक्षक आपल्याला विविध विषयांचं ज्ञान देत असतात आणि त्यातून आपल्याला अनेक प्रकारची माहिती ही मिळत असते. तशीच माहिती आपण आता परिसर अभ्यासाच्या पुस्तकातून अनेक पाठ आपण शिकलेलो आहोत आणि आपल्याला परिसराची बरीचशी माहिती झालेली आहे. त्याच्यानंतर आपण परिसरात जातो, समाजात जातो. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि या समाजातून तो अनेक गोष्टी ह्या शिकत असतो. समाजात कसे राहायचे, कसे वागायचे याची शिकवण आपल्याला मिळत असते. त्यामुळे मित्रांनो, शिकण्या या घटकामध्ये परिसर हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणून आपण परिसराचा अभ्यास हा करत असतो आणि आपण या तिसरीतून चौथीत जाताना परिसरातील जे काही शिकलो आहे त्या घटकांचा उपयोग आपल्याला चौथीच्या इयत्तेत करायचा आहे. आणि आपण चौथीमध्ये सुद्धा यापेक्षा अनेक वेगळ्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.